महाराष्ट्रामधली जी काही परिस्थिती आहे ती फार भयावह आहे. कालची जी घटना पुण्यामध्ये जी घडली ही सातत्यानं लहान मुलीवरचं अत्याचार, शाळेत जाणाऱ्या लहान मुली असुरक्षित नाही, शाळेमध्ये सुरक्षित नाही, हे खऱ्या अर्थानं नवरात्र हा स्त्री शक्तीचा उत्सव आहे आणि स्त्री शक्तीच्या उत्सवामध्ये आमच्या राज्यातली महिला ही सुरक्षित राहावी, आमच्या मुली सुरक्षित राहाव्या ही प्रार्थना तर या ठिकाणी करावीच लागणार आहे. कारण की आज कालच झालेल्या पुण्याच्या घटनेने पूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देश हादरलेला आहे.